नमस्कार। आज दिनांक 29/8/2022 वार सोमवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण दिलेले अंदाज हे तंतोतंत मिळते जुळते हे आपल्याला प्राप्त झाले। आणि आज 29 तारीख मी बऱ्यापैकी सांगितलं होतं 3 दिवसांमध्ये आपण माल गणपतीसाठी लागणार आहे हे आणू नका त्याच्या पूर्वीच आणा। आणि त्या पद्धतीने अगदी लहानात लहान माल असेल, अगदी स्पॉटचे माल असतील, बऱ्यापैकी अशा मालांना सुद्धा कालपर्यंत रेट हे चांगले मिळाले, परंतु आज रेट थोडेसे त्या मालांना ढासळले। परंतु जे चांगल्या क्वालिटीचे माल आहे, जे खाण्यासाठी आपण सणाव्यतिरिक्त ज्याचा व्यापार दररोज करतो, त्या मालांचं डिमांड हे टिकून राहील। कारण मी त्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं की बऱ्यापैकी हे जे माल आहेत हलक्या मालामुळे चांगल्या मालांना प्रॉब्लेम येईल, पण आज मला उलटच चित्र पाहायला भेटलं। कारण हलक्या मालांचं प्रमाण हे तुम्ही कितीही सांगितलं मी तरी शेवटच्या टप्प्यातच हलके माल आणणार ही गेले 20 वर्षाची परंपरा शेतकऱ्यांनी अखंडित ठेवलेली आणि ती ठेवणार। कारण आपल्याला एक नजरेत असतं की गणपती बसायच्या दिवशी किंवा गणपती बसायच्या आदल्या दिवशीच माल हा मार्केटला लागतो, परंतु आपण विसरतो की ही बाजारपेठ ही शहराची नाहीये, ही राज्याची आणि राज्याच्या बाहेरची देशाची बाजारपेठ आहे। त्यामुळं त्याला 4-7 दिवसाचा अवधी पाहिजे, त्याच्यापूर्वी आणलेला मार्केटिंग मधला माल हा घराघरापर्यंत पोहोचायला त्याला एवढा कालावधी लागतो। आणि कालपर्यंत अतिशय करंट मध्ये माल विकले गेले आणि आज जे हलके माल गणपतीसाठी आपण जे म्हणतो तर त्याला एक अवधी कमी मिळाला। उद्या ह्याच्यापेक्षाही थोडासा रेट घसरू शकतो अशा मालांचा, पण जे चांगल्या क्वालिटीचा माल आहे जो खाण्यालायक आहे ह्या मालांचं डिमांड हे आता 2 दिवसात अजून वाढेल। कारण आता बऱ्यापैकी माल चांगले हे कमी झालेत आणि जे हलके माल होते, जे हलके माल जे गर्दी करत होते ते आता जवळजवळ संपणार आहेत आणि हे कमीत कमी गौरायापर्यंत हे माल टिकून राहतील। गौरायच्या नंतर बाग छाटणीच्या रूपानं जे काही आपण त्याचं रूप पाहिलेलं आहे तर ते तुम्ही छाटणारच लवकर बाग, त्यामुळे माल काढते ठेवणार आहात। पण गणपती उठल्याच्या नंतर हे रेट खऱ्या अर्थानं वाढतात। गेले 20 वर्षाची परंपरा ही मला हीच दाखवते की गणपती पर्यंत जे बाजार तर चांगले आता ह्या वर्षी राहिलेच, पण गणपतीच्या पेक्षाही उठल्याच्या नंतरचे रेट हे पुढे जाऊन आपल्याला मिळणार आहे, ते दिवाळी पर्यंत मिळणार आहे। आणि त्यामुळे आपण माल विरळून काढा, माल एकदम वरवडून ऊसाची तोड केल्यागत तोडू नका हे मी सातत्यानं सांगतोय। आणि बऱ्यापैकी जागेवर द्यायचं तर टाळा, त्या जागेवर देण्याच्या अगोदर मार्केटला मोकळं या। आणि जर आपल्याला त्या रेट प्रमाणे जर जागेवर भेटत असेल तर नक्की द्या, किंवा इतर मार्केटमध्ये बी अभ्यास करा आणि पुणे मार्केटचा अभ्यास करा। आणि पुणे मार्केट हे जे महाराष्ट्रात नाही देशामध्ये जे रेट आज टॉप पुण्याकडून निघत आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या बाजारपेठेपेक्षा पुण्यामध्ये, त्याचं कारणच मी सांगतोय की मॉलची खरी देशभरातली स्टॉल असेल, गोवा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर असेल, इथला चांगला ग्राहक हा पुण्यामधून माल खरेदी करत असल्यामुळं जे पुण्यामध्ये रेट निघतायत आज 166 रुपये ऍव्हरेज बदला खरडा आणि टॉप क्वालिटीचा निघतोय, तर असे माल 180-190 जागेवर गेले पाहिजे। काल सुद्धा 160 रुपयाने माल पाटलांचा गेला। आणि ह्या पद्धतीने जर आपल्याला मार्केटचा फायदा भेटत असताना आपण जागं झालं पाहिजे, जागेवरती देत असताना आपलं किती नुकसान होतंय। आणि हातातोंडाशी आलेला घास जर जागेवरचा व्यापारी आपला माल तुडून घेत असेल, विरळून तो माल बाकीचा माल जागेवर टाकत असेल आणि त्याची कवडी मोल भावानी किंमत करत असेल, तर मला असं वाटतं की ह्या मार्केटिंगमध्ये कुठेतरी सुधारायची वेळ असताना आपण चुकीच्या प्रवाहाकडे जातोय का। म्हणून आता जागेवर द्या, पण त्याला रेट व्यवस्थित मिळतोय का हे तपासण्यासाठी मोकळं एकदा पुणे मार्केटला भेट द्या किंवा इतरही मार्केटला आपण भेट द्या। तिथल्या आणि पुण्यातला हा जो दोन्ही ठिकाणचा व्यापार तपासून योग्य ठिकाणी आपण तो माल पाठवा किंवा जागेवर द्या, परंतु आता फसू नका। आणि उद्या 2 दिवसात हलके माल आता थोडेसे काढू नका। गुरुवारी म्हणजे गणपती बसल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असे माल काढा, ते गौराईला कामाला येतील, त्याही मालाचं डिमांड राहील। फक्त हा 2-3 दिवसाचा टप्पा हा मला एक 20-25 दिवसापूर्वी दिसत होती, ही आजची मंदी मला 20-25 दिवसापूर्वी दिसली होती आणि हे मी तुम्हाला अचूकपणे तारखासहित सांगितलं। आणि त्या मालाची आज मंदी ही हलक्या मालाची मला आज मार्केटमध्ये जाणवत असताना उद्या 2 दिवसातही तीच परिस्थिती राहील, पण चांगल्या मालाला चांगले रेट राहतील। तर मी चांगल्या मालावाल्यांना सांगेल की असा जर माल असेल तर तो आता मार्केटमध्ये आणायला हरकत नाहीये, कारण त्या मालाची गर्दी थोडीशी ही थांबलेली आहे, कमी माल येत आहेत तर त्याचे चांगले पैसे होतील। आणि दररोजचे रेट हे आपण तपासत असताना व्हिडिओ सुद्धा दररोजची तपासा आणि पेजला लाईक करा,
आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा. जर आमची मुलाखत आवडत असेल, जर आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आवडत असतील, किंवा आमच्या जर व्हिडिओ तुम्हाला निलावाचे आवडत असतील, तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. कारण ही चळवळ आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाग करण्याची, आणि ती जाग होण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेतरी आम्ही योग्य दोन पावलं पुढे मार्केटिंगमध्ये पोहोचवण्याचं काम करतोय. आणि म्हणून आमच्या आदरणीय दादांच्या सूचनेनुसार की हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संकल्पना ही त्यांची, की माझ्या शेतकऱ्याला उंची गाठली त्यांनी, त्याला आता एक हेलिकॉप्टरचं दर्शन, हे पुण्याचं दर्शन हे द्यावं, हे त्यांच्या संकल्पनेतून ह्या वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण जात असताना शेतकऱ्याला 12 महिने हे जे आपण हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन, आणि 12 महिन्यातनं जे काही लकी धारक आपण निवडून त्याला पुण्यामधून पंढरपूर पर्यंत सपत्नीक हे पांडुरंगाचं दर्शन देण्यासाठी जी संकल्पना आदरणीय दादांच्या विचारातून पुढे आली, त्यांच्या कल्पनेतून आली, आणि त्या शेतकऱ्याचा एक उंची बहुमानाची वाढवण्यासाठी आज जो आम्ही उपक्रम चालू केलेला आहे, त्या उपक्रमाचा आपण लाभ नक्की घ्यावा. आणि पुणे मार्केटमध्ये आपल्या मालाची एक योग्य पद्धतीने विक्री होत असताना त्याची विरळणी करून आपण माल तोडते ठेवा, हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.